हिंगोली जिल्ह्यातील मागील एक वर्षापासून ग्राम रोजगार कर्मचाऱ्यांचे मानधन थकल्यामुळे आज हिंगोली जिल्हा परिषद समोर सुमारे 150 ते 200 सेवकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. मागील वर्षापासून रखडलेले मानधन व वाढीव भत्ता या मागणीसाठी हे धरणे आंदोलन ग्राम रोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. शासनाने आम्हाला शासकीय सेवेमध्ये समावेश करून घेण्यात यावे व इतर राज्याप्रमाणे आपल्या राज्यात सुद्धा ग्राम रोजगार सेवकास 15,000 रुपये प्रति महिना देण्यात यावा अशी आमची शासनाकडे प्रामुख्याने मागणी आहे. व आज बसण्याचे कारण आमचे गेल्या 15 ते 16 महिन्यापासूनचे मानधन थकीत राहिलेले आहे. आतापर्यंत शासनाने आमचे मानधन काढलेले नाही. 16 महिन्यापासून आम्हाला कुठलेही मानधन नाही आहे. तर यामुळे आमच्या रोजगार सेवकावर व रोजगार सेवकाच्या कुटुंबियावर उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. तर शासनाने लवकरात लवकर आमचं मानधन काढून देण्यात यावे त्यासाठी आम्ही इथं उपोषणात बसलेले आहे. TADA देण्यात यावा. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना TADAचा भत्ता देत आहेत. आम्हाला पत्र निघून सुद्धा दिलेलं नाही, तरी शासनाने TADA भत्ता द्यावा. यावेळी ज्ञानेश्वर डोके, शालिनी जवादे, गंगाधर नरवाडे, कुंडली कुर्रे आदिसा महाराष्ट्र ग्राम रोजगारचे पदाधिकारी उपस्थित होते. गुलाब भालेरावसह सुधाकर वाडवे, स्टार न्यूज, हिंगोली.